तुषार गांधींनी ट्विट केले सावरकरांनी गोडसेंना पिस्तूल उपलब्ध करून दिलं चांगल्या दर्जाचं गांधीजींची हत्या करण्यासाठी. आज सकाळचं ट्विट आहे. तुम्ही गेले 2-3 दिवस हा वाद सगळा ऐकताय, तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे याच्यावर? बऱ्याच मारला गेला पाहिजे या मताची मोठी. हर हर महादेव सिनेमा, सिनेमा हा सिनेमा असतो हे मी समजू शकते, पण फिक्शन आणि नॉन फिक्शन ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. तुम्ही जेव्हा एखाद्या कॅरेक्टरवर सिनेमा बनवता, म्हणजे आता अनेक वेळा आता गांधी, महात्मा गांधी, महात्मा गांधींवर आपण जेव्हा सिनेमा बघतो त्याच्यात काल्पनिक गोष्टी तुम्ही टाकू शकत नाही. मग तुम्ही लिहिलं पाहिजे की हा वास्तवतेपासून दूर आहे, ह्या काल्पनिक गोष्टी आहेत. आता हर हर महादेवमध्ये अशी एक गोष्ट दाखवलेली आहे, हे युद्ध झालंच नाही हे दाखवलेलं. बांदल कुटुंबाबद्दल जी टीका दाखवली आहे, बांदल कुटुंब यांनी उभं आयुष्य अनेक जनरेशन अनेक पिढ्या त्यांच्या छत्रपतींवर प्रेम करणं, सेवा करणं, त्यांच्याबरोबर लढण्यात केल्या असा इतिहास चुकीचा दाखवत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि भारताचा इतिहास आणि जो लढा एवढा मोठा झाला आणि महात्मा गांधींबद्दल जे काही बोललं जातं ते आदरांनीच बोललं गेलं पाहिजे. आणि ज्या काही ट्विट्स आज येत आहेत त्याला फॅक्च्युअल बेस असल्याशिवाय मला वाटत नाही ते काही असं ट्विट करतील. त्याच्यामुळे ह्या ट्विटची नोंद आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतली. तुषार गांधींचं म्हणणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? मी त्यांच्याची ट्विट मी पूर्णपणे वाचणार आहे, त्याची माहिती घेणार आहे. आणि माहिती घेऊन असं आहे, मला बेजबाबदारपणे ना आरोप करायची सवय आहे ना मी कुणावर फारशी टीका करते. पण जर एखादा म्हणजे माझं ट्विटर हँडल तुम्ही बघितलं तर जेव्हा कुणाला बद्दल मी काही बोलते तेव्हा मी एव्हिडन्स बेस्ड बोलते. मी कधीही कोणावर मी ऐकलेलं नाही कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आणि काय झालंय. मी नॉर्मली घाईत असते त्याच्यामुळे थोडासा अभ्यास करून बोललेला आहे.